अनिल बोंडेंच्या घरासमोरील काँग्रेसचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे. राहुल गांधींच्या वरील विधानानंतर काँग्रेस आक्रमक झाली. उद्या राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. अनिल बोंडेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. अनिल बोंडेंच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि आता अनिल बोंडेंच्या घराबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी यावेळेस अनिल बोंडेंच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर त्यांनी राहुल गांधींवर टीका केली होती आणि या टीकेमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या असं म्हटलं होतं. यानंतर आता अनिल बोंडे यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल बोंडेंच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करत आहेत. बोंडेंच्या घरासमोर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. अनिल बोंडेंच्या घरासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलेलं आहे. राहुल गांधींवरील विधानानंतर काँग्रेस आक्रमक झाली. राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या असं विधान अनिल बोंडेंनी केलं होतं आणि त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि उद्या राज्यभरात काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल बोंडेंच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. अनिल बोंडेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे. संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल बोंडेंचे पोस्टर हातात घेऊन त्यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे. घराबाहेर यावेळेस काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. अनिल बोंडेंच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आलेली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक इथं दाखल झालेली आहे आणि आता अनिल बोंडेंच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात येत आहे. दृश्य आपण बघतोय अमरावतीतली.